नमस्कार, मी संदीप पाटील, कॉपरेटिव कन्सल्टंट, ट्रेनर, फायनान्शियल व्हिडिओ, त्याचबरोबर सहकार सूत्रांमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आता जे सूत्र आहे, हे सूत्र तीन सूत्रांमध्ये अत्यंत उपयुक्त असं हे सूत्र आहे. एक, निव्वळ नफ्याचे प्रमाण काढण्यासाठी या सूत्राचा अत्यंत उपयोग होतो. दोन, व्यावसायिक नफा काढण्यासाठी या सूत्राचा उपयोग होतो. तीन, व्यवस्थापकीय खर्चाचे प्रमाण काढण्यासाठी सुद्धा या सूत्राचा उपयोग होतो. मग काय आहे हे सूत्र, जाणून घेऊया. या सूत्राला म्हटले आपण एव्हरेज वर्किंग कॅपिटल, म्हणजे सरासरी खेळते भांडवल. सरासरी खेळते भांडवल जर आपल्याला काढायचं असेल तर त्यासाठी काही प्रॅक्टिस करावी लागेल. चार्ट मध्ये तुम्हाला दिसेल की आपण एका बाजूला महिन्याचे चार्ट घेतलेले आहेत, म्हणजे एप्रिल महिन्यापासून मार्च महिन्यापर्यंत प्रत्येक महिना घेतलेला आहे. त्याच्या बाजूला खेळते भांडवल, म्हणजे त्या महिन्यातले जे काही खेळते भांडवल आहे हे घेतलेलं आहे. म्हणजे 12 महिन्याचे खेळते भांडवल घेतलं गेलं तर त्याची बेरीज केलेली आहे. या बेरजेला जर भागिले 12 केलं तर त्याचं जे उत्तर आहे ते आहे सरासरी खेळते भांडवल. आता आपणाला हे पाहायचं आहे की सरासरी खेळते भांडवल पाहण्यासाठी पहिल्यांदा आपणाला खेळते भांडवल समजून घेतलं पाहिजे. यासाठी मागील व्हिडिओ रेफर करावा लागेल. यासाठी आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक ही दिलेली आहे. नियामक मंडळाने किंवा महाराष्ट्र सरकारी संस्था अधिनियम 1960, नियम 1961 यातील कलम 2.31 मध्ये खेळत्या भांडवलाची व्याख्या निर्धारित केली आहे. कोणत्या गोष्टींचा समावेश केलेला आहे हे पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे. पण यासाठी आम्ही तुम्हाला एक लिंक प्रोव्हाइड करतोय, त्याच्यामध्ये खेळते भांडवल काय असतं याच्या संदर्भातली माहिती दिली आहे. आपण फक्त या एव्हरेज वर्किंग कॅपिटल वर आज बोलतोय. एव्हरेज वर्किंग कॅपिटल म्हणजे सरासरी खेळते भांडवल. यासारखे फायनान्शियल व्हिडिओज किंवा सूत्र भविष्यात सुद्धा मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉनला प्रेस करा. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत ध्यानपूर्वक पाहिला, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.